प्रज्ञा जांभेकर बातम्या देत आहे ठळक बातम्या संसद किंवा राष्ट्रपतींना कोणत्याही प्रकारच्या वादात न अडकवण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं राजकीय पक्षांना आवाहन प्रौढांना तोंडाद्वारे दिल्या जाणाऱ्या पॅक्सलोविड या पहिल्या कोविड विषाणू विरोधी गोळीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता चालू आर्थिक वर्षात जवाहरलाल नेहरू बंदराला स्मार्ट बोर्ड बनवण्याची केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची घोषणा सीबीआयच्या संचालक पदाचा प्रवीण सूद यांनी पदभार स्वीकारला आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय यांची उपांत्य फेरीत धडक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसद आणि राष्ट्रपतींना कोणत्याही वादापासून दूर आवाहन राजकीय पक्षांना आणि नेत्यांना केलं आहे नवीन संसद भवन हे भारताच्या लोकशाही संकल्पांचं आणि एकशे चाळीस कोटी नागरिकांच्या आकांक्षांचं मूर्त रूप आहे असंही त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे ज्या राजकीय पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला आहे त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे देशातली पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय एन एस विक्रांतवर लढाऊ विमान मीक एकोणतीस रात्रीच्या वेळी उतरवत भारतीय नौदलानं आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यानिमित्त नौदलाचं अभिनंदन केलं आहे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे असं नौदलानं म्हटलं आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी भारतीय नौदलात दाखल झालेली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय एन एस विक्रांत म्हणजे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला मोदी मोठी चालना देणारं पाऊल ठरलं युद्ध सज्जता लवकरात लवकर साध्य करण्यासाठी युद्धनौकेवर रोटरी विंग आणि फिक्स्ड विंग विमानांसोबत चाचण्या सुरू आहेत या चाचण्यांचा एक भाग म्हणून मी ट्वेंटी नाईन के आणि नौदलाच्या स्वदेशी एल सी एचं पहिलं लँडिंग सहा फेब्रुवारी रोजी झालं होतं तेव्हापासून नौदलाची सर्व हेलिकॉप्टर्स नौकेवर उतरवण्याच्या चा चाचण्या अहोरात्र सुरू आहेत फायझर कंपनीनं विकसित केलेल्या कोविड एकोणीस साठीच्या पॅक्सलोविड या उपचारांना अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं काल पूर्णपणे मान्यता दिली ही प्रौढांना तोंडाद्वारे दिली जाणारी पहिली विषाणूविरोधी गोळी आहे जिला या प्रशासनानं मंजुरी दिली आहे त्यामुळे ज्या प्रौढ रुग्णांमध्ये कोविड एकोणीसची गंभीर लक्षणं आढळतात त्यांना डॉक्टर अधिक सहजपणे ही गोळी घेण्याचा सल्ला आता देऊ शकतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज त्यांच्या तीन दिवसांचा झारखंड दौरा आटपून नवी दिल्लीला रवाना झाल्या या दौऱ्यामुळे झारखंडमधल्या पायाभूत सुविधांचा विकास तंत्रज्ञान उपलब्धता सुलभ न्यायिक यंत्रणा उच्च शिक्षणातील प्रगती व्यावसायिकता आणि आदिवासी महिलांचा विकास याविषयीचे नवे आयाम समोर आले काल त्यांचं राजभवनात स्वागत करण्यात आलं सहकार्य आणि सामुदायिकतेची भावना झारखंडवासियांनी जोपासावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं त्यांनी झारखंडचं उच्च न्यायालय देशाला समर्पित केलं या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीएनं सहा दशलक्ष कंटेनरची यशस्वी हाताळणी केली असून इतर विकसित देशांचा विकास जे दर बघता जेएनपीएनं सहा पूर्णांक सात दशांश टक्क्यापर्यंत दर उंचावला असल्याचं केंद्रीय बंदरे जहाज बांधणी जेएनपीएच्या चौतीसाव्या वार्षिक समारंभात बोलत होते या बंदराची यशस्वी कामगिरी बघून त्यांनी जवाहरलाल नेहरू बंदराला एका वर्षात स्मार्ट पोर्ट बनवण्याची घोषणा केली हे स्मार्ट पोर्ट पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आणि आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं जोडलेलं राहील अशी माहितीही त्यांनी दिली जे एन अभिनंदन करताना सोनोवाल म्हणाले की स्पर्धात्मक जगात कंटेनर लोडिंग अनलोडिंग मध्ये विलंब होऊ नये यासाठी जे एन पी ए सातत्यानं बावीस तास काम आहे सागरमाला प्रकल्पांतर्गत अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रात एकोणतीस औद्योगिक एककांची स्थापना करून बंदर आधुनिकीकरण बंदर आघाडी औद्योगिकीकरण पोर्ट लीड कनेक्टिव्हिटी वाढवणं किनारी समुदाय विकास साधल्याचंही म्हणाले कर्नाटक कॅडरचे एकोणीसशे शहाऐंशीच्या तुकडीचे आयपीएस अधिकारी प्रवीण सूद यांनी काल सीबीआयचे संचालक म्हणून मुंबईत पदभार स्वीकारला यापूर्वी ते कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते सूद यांनी त्यांच्या सदतीस वर्षांच्या भारतीय पोलीस सेवेच्या कार्यकाळात विविध महत्वाच्या पदावर काम केलं आहे यामध्ये बेल्लारी आणि रायचूरचे पोलीस अधीक्षक बंगळुरू शहराचे वाहतूक अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हैसूर शहराचे आणि बंगळुरु शहराचे पोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रधान सचिव गृह विभाग पोलीस महासंचालक अंतर्गत सुरक्षा आणि पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणून कार्य केलं आहे याशिवाय त्यांनी मॉरिशस सरकारचे सल्लागार म्हणून सुद्धा काम केलं आहे त्यांनी अनेक आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय परिमाण करणाऱ्या अशा महत्वाच्या प्रकरणांचा तपास केला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश परीक्षेचा डेटा हॅक करणाऱ्या एका एकोणीस वर्षीय तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं पुण्यातून नुकतीच अटक केली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षेची सुमारे चौऱ्याण्णव हजार एकशे पंच्याण्णव हॉल तिकीटं बेकायदेशीररित्या डाउनलोड करून ती एका खाजगी वाहिनीवर प्रसारित केली होती हा तरुण डार्कनेटवरील वरील काही हॅकर सोबत संपर्कात असल्याचं आढळून आलं आहे एमपीएससीच्या वेबसाईटवरून परीक्षार्थीच प्रवेशपत्र आणि परीक्षेची प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी त्याला सुमारे चारशे डॉलरची सुपारी मिळाल्याचं तपासात आढळून आलं आहे मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणॉय यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे तर किदंबी श्रीकांतचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं आहे महिला एकेरीत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंधूचा सामना उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झँग इमान हिच्याशी झाला पहिल्या गेममध्ये दोघींचा खेळ सुंदर झाला त्यानंतर सिंधूनं काही झटपट निर्णय घेत सामन्यावर पकड घेतली आणि विजय मिळवला तर प्रणॉयनं केंटा निशिमोटाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला तब्बल नव्वद मिनिटं चाललेल्या या सामन्यात प्रणॉयनं पंचवीस तेवीस अठरा एकवीस आणि एकवीस तेरा असा विजय मिळवला फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात फॅम या संस्थेचा पंचेचाळीसावा स्थापना दिवस काल मुंबईत राज्यपाल रमेश बैस आणि राज्याचे पर्यटन कौशल्य विकास महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या उपस्थित झाला यावेळी राज्यपालांच्या हस्ते काही व्यापाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला व्यापारांचे अथक परिश्रम आणि भागीदारीमुळे भारताला यशाची गुरुकिल्ली सापडली असून पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची घोडदौड चालू आहे असं राज्यपाल यावेळी म्हणाले रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तसंच श्रीलंका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था बघता व्यापाऱ्यांनी सजग राहणं आव्हानांना तोंड देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले सरकारी यंत्रणेनं सध्याच्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आसाम सरकारच्या विविध विभागांमधील चव्वेचाळीस हजाराहून अधिक नवनियुक्त कर्मचाऱ्यांना काल गुवाहाटी इथं आभासी पद्धतीनं नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते ठळक बातम्या पुन्हा एकदा संसद किंवा राष्ट्रपतींना कोणत्याही प्रकारच्या वादात न अडकवण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं राजकीय पक्षांना आवाहन प्रौढांना तोंडाद्वारे दिल्या जाणाऱ्या पॅक्सोविड या पहिल्या कोविड विषाणू विरोधी गोळीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता चालू आर्थिक वर्षात जवाहरलाल नेहरू बंदराला स्मार्ट बोर्ड बनवण्याची केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची घोषणा सी संचालक पदाचा प्रवीण सूद यांनी पदभार स्वीकारला आणि मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी व्ही सिंधू आणि एच एस प्रणव यांची उपांत्य फेरीत धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार